नमस्कार, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे मोड आलेल्या मटकीची उसळ। सुरुवातीला आपण एक वाटी मटकी घेऊ, ती स्वच्छ निवळून घेऊ। त्यानंतर आपल्याला ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्यावर राहिलेली बारीक धूळ कचरा निघून जाईल। दोन पाण्याने ती आपण धुवून घेऊ आणि त्यामध्ये आपण पाणी टाकून साधारणतः 6 ते 7 तास आपल्याला ते भिजत ठेवायचे आहे। 6 ते 7 तास आपण भिजत ठेवली होती, 6 ते 7 तास झालेले आहेत आणि आपली मटकी हे पहा छान अशी भिजलेली आहे। एक आणि एक दाणा आपला छान असा भिजलेला आहे। आता आपण ती कॉटनच्या कापडामध्ये काढून घेऊ, जेणेकरून त्यामधील सर्व पाणी निघून जाईल। 5 मिनिटं आपण हे कापडामध्ये अशीच निथरत ठेवू। त्यानंतर आपण हा कापड बांधून घेऊ। तुम्हाला हवं वाटत असेल तर तुम्ही अशीच कापडामध्ये ठेवून त्यावर झाकण ठेवू शकता, किंवा हा कापड बांधून घेऊन तो कुठं अडकवून ठेवू शकता। मी फ्रीजच्या हँडललाच ते अडकवून ठेवत आहे। तुम्हाला जिथं जागा मिळेल तुम्ही तिथं अडकवून ठेवू शकता किंवा तसंच ठेवू शकता। साधारणतः आपल्याला 9 ते 10 तास ठेवायचे आहे। हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही 10 ते 12 तास ठेवू शकता। मी रात्रभर अशीच ठेवली होती, साधारणतः 9 ते 10 तास झालेले आहे। हे पहा आपल्या मटकीला छान असे मोड आलेले आहे। या मटकीला कोणत्याही प्रकारचा उग्र वास येत नाही किंवा मटकी अजिबात चिकट झालेली नाही। तुम्ही जेवणामध्ये अशीच कच्ची मटकीसुद्धा खाऊ शकता। तर आपण त्याची आज उसळ बनवून घेणार आहोत। एका पातेल्यामध्ये मी काढून घेतली आहे। आता कुकरमध्ये टाकून मी त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तर ही मटकी आपण कुकरमध्ये टाकून घेऊ। यामध्ये 1/2 ग्लास पाणी घालायचे आहे। पाव चम्मच मी यामध्ये हळद घातली आहे, त्यामुळे मटकीला छान असा आपला कलर येईल। पाव चम्मच मीठ घातले आहे। आता हाय फ्लेमवरच मी याच्या 2 शिट्ट्या काढून घेत आहे। मटकी आपल्याला जास्त शिजवायची नाही, तर मी हाय फ्लेमवरच त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या। आता आपण वाटण तयार करून घेऊ। 1 मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतला आहे, 1 टोमॅटो घेतले आहे आणि लसणाच्या 9 ते 10 पाकळ्या घेतल्या आहेत। तर आता गॅसवर तवा गरम करून त्यावर आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। 1 चम्मच तेल घातले आहे। कांदा छान असा आपण लालसर होईपर्यंत परतून घेऊ। यामध्येच आपल्याला टोमॅटो घालायचे आहे। टोमॅटोसुद्धा 1 ते 2 मिनिटं आपण छान असे परतून घेऊ। यामध्येच लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ। गॅस बंद करून घेऊ। गरम तव्यावरच 2 मिनिटं ठेवून घेऊ। त्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। यामध्येच आपण 1 चम्मच जिरं घालून घेऊ आणि हे आपण 5 मिनिटे थंड होऊ देऊ, तोपर्यंत कुकर उघडून घेऊ। हे पहा मटकी आपली छान अशी शिजलेली आहे, परंतु लक्षात ठेवा की आपल्याला ती जास्त शिजवायची नाही। 1 चम्मच मी यामध्ये शिजवलेली मटकी घातली आहे, त्यामुळे आपला जो रस्सा आहे तो छान असा घट्ट होईल आणि उसळलासुद्धा छान अशी चव येईल। आपल्याला आता ही छान अशी बारीक पेस्ट काढून घ्यायची आहे। हे पहा आपली पेस्ट ही छान अशी बारीक झालेली आहे। आता एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी ठेवले आहे आणि आता आपण
उसळला फोडणी देऊ। त्यासाठी मी कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये 2 चम्मच तेल घातले आहे। यामध्ये थोडंसं मी जिरं घालून घेतले आहे आणि यामध्ये आपण हे बारीक केलेले वाटण घालायचे आहे। 1 ते 2 मिनिट आपण तेलामध्ये हे वाटण छान असे परतून घेऊ। मस्त 1 ते 2 मिनिट आपण हे परतून घेऊ। आता यामध्ये आपल्याला 1/2 चम्मच हळद घालायची आहे, 1 चम्मच लाल मिर्च पावडर, 1/2 चम्मच धनिया पावडर, 1/2 चम्मच यामध्ये गरम मसाला घालून घेऊ। 1/2 चम्मच हे छान असं आपण परतून घेऊ। 1/2 चम्मच यामध्ये मीठ घालून घेऊ। मीठ हे थोडंसं कमीच घालायचे आहे कारण आपण मटकी शिजवताना त्यामध्ये सुद्धा मीठ घातले होते। छान असे मिक्स करून घेऊ आणि या पेस्टला तेल सुटेपर्यंत आपण हे छान असं परतून घेऊ। छान असं आता तेल सुटत आहे। आता यामध्ये आपण मटकी घालून घेऊ। छान असे मिक्स करून घेऊ। तुम्हाला जर रस्सा आवश्यक वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता किंवा हे सुकी सुद्धा ठेवू शकता। मी यामध्ये थोडंसं पाणी घातले आहे। याला 1 ते 2 उकूड द्यायचे आहे। जास्त शिजवायची नाही तर 1 ते 2 उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊ आणि आपली छान अशी उसळ ही तयार झाली आहे। यामध्ये आता बारीक शेव घालून घेऊ। त्यानंतर बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे। बारीक कट केलेले टोमॅटो यावर घालायचे आहे। त्यानंतर शेवटी यावर कोथिंबीर घालून घेऊ। खायलाही खूपच छान लागते आणि मटकीला मोड आल्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही उसळ नक्कीच आवडेल। तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।